आज आपण मधुमेह म्हणजे डायबिटीस मेलिटस या रोगामध्ये वापरल्या जाणाऱ्या तोंडावाटे दिलेल्या औषधांमधले एक अतिशय महत्त्वाचा मॉलिक्यूल, एक महत्त्वाचं औषध, त्याच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्या औषधाचं नाव आहे, त्या रेणूचं नाव आहे सिटॅग्लिप्टिन. आता सिटॅग्लिप्टिन म्हणजे काय आणि ते कशासाठी वापरलं जातं? तोंडावाटे घेतलेल्या मधुमेह विरोधी औषधांचा एक महत्त्वाचा वर्ग म्हणजे डाय पेप्टिडिल पेप्टिडेज 4 इनहिबिटर, ज्याला DPP-4 इनहिबिटर असंही म्हणतात. आता DPP-4 इनहिबिटरचं कार्य काय असतं? तर DPP-4 इनहिबिटर हे DTP-4 एक एन्झाईम असतं, त्याची क्रिया अवरोधित करतं म्हणजे बंद करायला भाग पडतं. आता प्रश्न असा आला की मग DPP-4 इनहिबिटर आपल्याला कळलं, पण DPP-4 म्हणजे काय? तर DPP-4 हे एक इन्झाईम आहे जे इन्क्रिटिन्स नावाचे जठर आणि आतड्यातील संप्रेरक समूह, म्हणजे त्याला गॅस्ट्रो इंटेस्टिनल हॉर्मोन्स असं म्हणतात त्या समूहाला, तर हे जे एन्झाईम आहे तर ते त्या गॅस्ट्रो इंटेस्टिनल हॉर्मोन्सना नष्ट करत. इन्सुलिनची गरज असताना, म्हणजे उदाहरणार्थ खाल्ल्यानंतर इन्क्रिटिन त्याच्या उत्पादनाला उत्तेजित करण्याला मदत करतात, म्हणजे वाढवण्याला मदत करतात. आणि आवश्यक नसताना, विशेषतः पचनाच्या वेळी, ग्लुकॅगॉन नावाचं हॉर्मोन त्याचं उत्पादन ते कमी करतात. ते पचन आणि भूक देखील कमी करतात. त्याच्यामुळे काय होतं की DPP-4 इनहिबिटर्स जे आहेत ते इन्क्रिटिन्सचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि त्याद्वारे रक्तातील ग्लुकोज किंवा साखरेच्या पातळीचं नियमन करण्यास मदत करतात. आता मी तुम्हाला म्हटलं की DPP-4 इनहिबिटर्स हा एक कॅटेगरी, ही एक कॅटेगरी आहे, एक वर्ग आहे, एक समूह आहे. तर त्याच्यामुळे बरेच ग्लिप्टिन्स येतात, म्हणजे सिटाग्लिप्टिन, टेनेलिग्लिप्टिन, सॅक्सॅग्लिप्टिन, वाल्डाग्लिप्टिन वगैरे वगैरे. तर ते हे वेगवेगळे रेणू आहेत, वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत, त्यांची कार्यपद्धती समान आहे. म्हणजे ते Type 2 डायबिटीस, Type 2 मधुमेह असलेल्या प्रौढ रुग्णांमध्ये ते रक्तातील साखरेची पातळी कमी करतात. त्यांचे दुष्परिणाम, सावधगिरी, चेतावणी सूचना वगैरे वगैरे देखील जवळजवळ समान आहेत. आता सध्या सिटॅग्लिप्टिन हे तोंडावाटे मधुमेह विरोधी औषध म्हणून मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आणि म्हणून आज आपण सिटॅग्लिप्टिन या औषधाविषयी जरा जास्त माहिती जाणून घेऊ. सिटॅग्लिप्टिन घेण्यापूर्वी तुम्हाला काय माहीत असणं आवश्यक आहे? जर तुम्हाला सिटॅग्लिप्टिन किंवा सिटॅग्लिप्टिन मध्ये वापरलेल्या जी गोळी असते त्याच्यातले जे अदर बाकीचे घटक आहेत त्यांची ॲलर्जी असेल तर सिटॅग्लिप्टिन कृपा करून घेऊ नका. आणि कोणते इशारे किंवा खबरदारी आपल्याला घ्यायला लागते सिटॅग्लिप्टिन घेताना? सिटॅग्लिप्टिन घेतलेल्या रुग्णांमध्ये स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियस याचा दाह किंवा सूज झाल्याची प्रकरणं नोंदवली गेलेली आहेत, त्याला पॅनक्रियाटायटिस म्हणतात. जर तुम्हाला त्वचेवर फोड येत असतील तर ते बुलस पेम्फिगॉइड नावाच्या कातडीच्या रिॲक्शनची किंवा कातडीच्या रोगाचं एक लक्षण असू शकतं. अशा वेळी तुमचे डॉक्टर्स तुम्हाला सिटॅग्लिप्टिन थांबवायला सांगतात. तुम्हाला जर काही विशिष्ट आजार असतील तर ते तुम्ही तुमच्या डॉक्टरना सांगा. आता हे कोणते आजार आहेत? एक म्हणजे जसं मी म्हटलं की स्वादुपिंडाचा रोग, दॅट इज पॅनक्रियाटायटिस, स्वादुपिंडाला सूज येतो, पॅनक्रियासला सूज येतो. किंवा पित्ताशयात खडे होतात, त्याला गॉलस्टोन्स म्हणतात. किंवा अतिरिक्त मद्यसेवन आणि त्यामुळे त्याच्यावर उद्भवणारे अवलंबित्व म्हणजे अल्कोहोल डिपेंडन्स. किंवा तुमच्याच शरीरामध्ये ट्रायग्लिसराइड्स नावाचा एक चरबीचा प्रकार असतो, तर ते जर ट्रायग्लिसराइड वाढलेले असेल तर या सगळ्या गोष्टींमुळे पॅनक्रियाटायटिस म्हणजे स्वादुपिंडाचा दाह किंवा सूज होण्याची शक्यता वाढते. तर ह्या सगळ्या जर गोष्टी असतील तर अवश्य तुम्ही डॉक्टरना सांगा. त्यानंतर तुम्हाला जर प्रकार 1 म्हणजे Type 1 जर मधुमेह असेल, प्रौढांमध्ये तो जनरली कमी असतो. त्याच्यानंतर डायबिटिक किटो ऍसिडोसिस नावाची एक अवस्था असते. डायबिटिक किटो ऍसिड हे गुंतागुंतीचं प्रकरण आहे डायबिटीसमध्ये आणि त्याची लक्षणं कुठली आहेत? एक म्हणजे रक्तातील
साखरेची पातळी वाढलेली असते, वजन जलदरित्या कमी होतं आणि मळमळ किंवा उलट्या होतात. त्यानंतर सध्या किंवा पूर्वी तुम्हाला जर काही मूत्रपिंडाची म्हणजे किडनीची जर तुम्हाला काही समस्या असेल कृपा करून डॉक्टरना सांगा, आणि ॲलर्जी असेल तर तुम्ही सांगालच. सिटॅग्लिप्टिनमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण जेव्हा गमत पहा की जेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी जर कमी झालेली असेल तर सिटॅग्लिप्टिन कामच करत नाही. परंतु हे औषध म्हणजे सिटॅग्लिप्टिन जर इतर अँटी डायबेटिक मधुमेह विरोधी औषधांबरोबर जर दिलं जात असेल म्हणजे त्याच्यामध्ये सल्फोनिल युरिया झाले, मेटफॉर्मिन आलं, पायोग्लिटोझोन आलं, इन्शुलिन आलं, त्यांच्याबरोबर जर हे दिलं जात असेल तर इतर औषधं आणि सिटॅग्लिप्टिन काय संबंध आहे त्यांचा? तर इतर कुठलीही जर तुम्ही औषधं घेत असाल किंवा नुकतीच घेतली असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला सांगा. विशेषतः डिगॉक्सिन नावाचं एक औषध असतं की जे हृदयाच्या जर हृदयाचे ठोके अनियमित असतील किंवा हृदयाचे काही इतर गोष्टींसाठी ते वापरलं जातं, उदाहरणार्थ कार्डियक फेल्युअर वगैरे वगैरे, तसं जर असेल तर तुमच्या डॉक्टरना जरूर सांगा. कारण सिटॅग्लिप्टिन जर तुम्ही घेत असाल तर रक्तातली डिगॉक्सिनची पातळी तपासायला लागेल. ज्येष्ठ नागरिक किंवा वृद्ध रुग्ण यांच्या बाबतीत सिटॅग्लिप्टिन घेताना कोणती खबरदारी घ्यायला लागते? आता अजूनपर्यंत कारण सिटॅग्लिप्टिन त्या दृष्टीने नवीन मॉलिक्युल आहे, गेले काही वर्षात आलेलं आहे, तर त्याच्यामुळे त्याच्याबद्दल जे संशोधन झालेलं आहे त्याच्यात काही वाढत्या वयाशी संबंधित अशा समस्या काही नोंदवल्या गेलेल्या नाहीत. परंतु तुम्हाला माहिती आहे की ज्येष्ठ रुग्णांमध्ये किंवा वृद्ध रुग्णांमध्ये वय संबंधित मूत्रपिंडाची समस्या असण्याची शक्यता असते आणि त्यामुळे सिटॅग्लिप्टिनचा डोस काही वेळा अशा वृद्धांमध्ये किंवा अशा रुग्णांमध्ये कमी करायला लागतो. ड्रायव्हिंग किंवा यंत्र वापरण्याबाबतीत कसं काय? आता या औषधाचा यंत्र चालवण्याशी किंवा त्याच्या क्षमतेवर कुठलाही प्रभाव नसतो, पण चक्कर येणं किंवा झापड येणं किंवा गुंगी येणं हे आढळलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे काही वेळा तुमचं वाहन चालवण्याचं किंवा यंत्र चालवण्याच्या क्षमतेवर ते परिणाम करू शकतो. आधी जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की हे औषध जर इतर काही डायबिटीसवरील औषधांबरोबर जर घेतलं गेलं इन्शुलिन सल्फोनिलिरिया मेटफॉर्मिन तर त्याच्यामुळे रक्ताची पातळी कमी होऊ शकते, त्याला म्हणतात हायपोग्लायसिमिया. आणि त्याच्यामुळे काही वेळा वाहन चालवण्याच्या क्षमतेवर किंवा यंत्र चालवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. सिटॅग्लिप्टीमध्ये सोडियम असतं का? उत्तर आहे, परंतु ते अतिशय कमी आहे. म्हणजे एका टॅबलेटमध्ये एका गोळीमध्ये जेमतेम 1 मिलीमॉलिक्युल सोडियम असते, मी मला वाटतं काहीतरी 23 मिलीग्रॅम वगैरे. त्याच्यामुळे सिटॅग्लिप्टिन हे औषध जवळजवळ आपण सोडियम मुक्त असं आपण म्हणू शकतो. आता सिटॅग्लिप्टिन कसं घ्यावं? सगळ्यात महत्वाचं तुमच्या डॉक्टरने डोस जो सांगितलेला आहे त्याप्रमाणेच सिटॅग्लिप्टिन नियमितपणे घ्या. आणि तुम्हाला जर त्याविषयी काही खात्री नसेल, शंका असेल, प्रश्न असतील, जरूर तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या. 100 मिलीग्रॅमची गोळी फिल्म कोटेड असते, दिवसातून एकदा आणि तोंडावाटे घ्यायची असते. हा एक साधारण शिफारस केलेला डोस आहे. पण तुम्हाला जर किडनीचा काही जर रोग असेल, किडनीविषयी काही समस्या असतील तर मात्र डॉक्टर डोस कमी देतात, म्हणजे 50 मिलीग्रॅम किंवा 25 मिलीग्रॅम वगैरे. हे औषध तुम्ही खाण्यापिण्याबरोबरच घेतलं पाहिजे असं, तुम्ही भुकेल्यापोटी घेऊ शकता, तुम्ही खाण्यापिण्याबरोबर देखून घेऊ शकता, त्याविषयी काही बंधन नाही. आणि हे औषध डॉक्टर अर्थात स्वतंत्रपणे किंवा बाकीच्या औषधांबरोबर देखील देऊन देऊ शकते. आहार आणि व्यायाम याच्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताचा साखरेचा अतिशय चांगला वापर होतो. त्याच्यामुळे सिटॅग्लिप्टिन घेत असताना तुमच्या डॉक्टरनी जो काही आहार तुम्हाला सांगितलेला आहे किंवा जो काही व्यायाम सांगितलेला आहे तो व्यायाम आणि आहार नियमितपणे घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. आता तुम्ही गरजेपेक्षा जास्त सिटॅग्लिप्टिन घेतलं तर काय करायचं? ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. आणि
सिटागिल्प्टिन घ्यायला जर विसरला तर काय करायचं? जर तुमचा डोस चुकला असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला आठवला तर ताबडतोब घ्या. तुमच्या पुढील डोसची वेळ होईपर्यंत तुम्हाला आठवत नसेल तर तो चुकलेला डोस वगळा आणि तुमच्या नियमित वेळापत्रकाप्रमाणे परत डोस घ्या. मात्र या औषधाचा दुहेरी डोस घेऊ नका. तुम्ही जर सिटॅग्लिप्टिन घेणं थांबवलं तर ते चांगलं का वाईट? मी म्हटलं की जर जोपर्यंत तुमच्या डॉक्टरने सांगितलेलं आहे तोपर्यंत तो डोस त्या मात्रेमध्ये त्या फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्हाला घ्यायला पाहिजे आणि मग तो चालू ठेवायचे किंवा नाही तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगते. सिटॅग्लिप्टिनचे संभाव्य दुष्परिणाम म्हणजे साईड इफेक्ट्स कोणते आहेत? एक लक्षात घ्या की सर्व औषधांप्रमाणे सिटॅग्लिप्टिनला देखील दुष्परिणाम आहेत, परंतु प्रत्येकामध्ये ते होतीलच असं नाही. सिटॅग्लिप्टिन जसं मी तुम्हाला म्हटलं की ते DPP-4 इनहिबिटर्स या श्रेणीमध्ये समाविष्ट आहे, त्याच्यामुळे त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते असे आहेत की काही वेळा तुम्हाला पोटाचे विकार होऊ शकतात म्हणजे मळमळ किंवा अतिसार म्हणजे जुलाब आणि पोटदुखी. मग फ्लू सारखी लक्षणं म्हणजे डोकेदुखी, नाक वाहणं, नाक चोंदणं वगैरे वगैरे, घसा खवखवणं. त्याच्यानंतर त्वचेची म्हणजे चामडीची काही प्रतिक्रिया रिॲक्शन, त्वचेवर लाल वेदनादायक पुरळ येऊ शकतो लाल किंवा जांभळ्या रंगाचा. जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा त्वचेची तीव्र रिॲक्शन प्रतिक्रिया होत असेल तर मात्र ताबडतोब डॉक्टरांना कॉल करा. मी आधी म्हटलं होतं की DPP-4 इनहिबिटर्स यांचा पॅनक्रियाटायटिस म्हणजे स्वादुपिंडाचा दाह किंवा स्वादुपिंडाची सूज याच्याशी संबंध असू शकतो. त्याच्यामुळे तुमच्या पोटामध्ये अतिशय वेदना होत असतील किंवा मळमळ उलट्या होत असतील तर मात्र डॉक्टर्सना ताबडतोब तुम्ही संपर्क साधा डॉक्टरांशी. आणि तुम्हाला आणखीन काय जर गंभीर दुष्परिणाम दिसले तर सिटॅग्लिप्टिन घेणं थांबवा, डॉक्टरांना ताबडतोब फोन करा. त्वचेवर पुरळ किंवा अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी, त्वचेवर फोड, त्वचा सोलून निघणं, चेहरा, ओठ, जीभ, घसा यांना सू देणं, श्वास घ्यायला गिळायला त्रास होणं, अशा काही जर गंभीर ॲलर्जिक प्रतिक्रिया असतील तर मात्र औषध थांबवा, डॉक्टरना ताबडतोब फोन करा. मी आधी पण तुम्हाला म्हटलं होतं की काही वेळा सिटॅग्लिप्टिन बाकीच्या काही डायबिटीस विरोधी औषधांबरोबर दिलं जातं, जसं मेटफॉरमिन आहे, सल्फोनिलीरियाज आहेत, पायोग्लिटॅझोन आहे, इन्सुलिन आहे वगैरे वगैरे. तर दोन्ही जर एकत्र दिले तर त्या औषधांच्या देखील जर रिॲक्शन असतील, त्या जर तुम्हाला त्या दृष्टीने तुम्हाला जाणवत असतील तर तरी देखील तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा. आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन काही वेगळी लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तरी देखील तुम्ही डॉक्टर्सना संपर्क साधा. आता सिटॅग्लिप्टिन कसं साठवायचं, कसं ठेवायचं, कसं स्टोअर करायचं? सगळ्यात महत्वाचं, सिटॅग्लिप्टिन मुलांच्या नजरेपासून आणि आवाक्याच्या बाहेर ठेवा. सिटॅग्लिप्टिनचा वापर कालबाह्य तारखेनंतर म्हणजे एक्सपायरी डेट नंतर करू नका. आणि तुम्हाला माहिती आहे एक्सपायरी डेट ही गोळ्यांच्या पत्तीवर किंवा त्या खोक्यावर नमूद केलेली असते, त्याच्याकडे नीट लक्ष द्या. सिटॅग्लिप्टिनला कोणत्याही विशेष साठवण्याची गरज नाही. एवढंच लक्षात घ्या की फार गरम किंवा फार ओलसर ठिकाणी तुम्ही सिटॅग्लिप्टिनची स्ट्रीप ठेवू नका आणि सांडपाणी किंवा घरातील कचऱ्यातनं औषधं फेकून देऊ नका. सिटॅग्लिप्टिन गोळ्या या बाजारात कशा उपलब्ध आहेत? तर प्रत्येक सिटॅग्लिप्टिनची गोळी त्याच्यामध्ये 25 किंवा 50 किंवा 100 मिलीग्रॅमची गोळी असते आणि तिच्यामध्ये 25 किंवा 50 किंवा 100 मिलीग्रॅम सिटॅग्लिप्टिनच्या समतुल्य एक सॉल्ट असतं, त्याचं नाव सिटॅग्लिप्टिन फॉस्फेट मोनोहायड्रेट. आणि ह्या सिटॅग्लिप्टिन गोळ्या वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या स्वरूपात त्या उपलब्ध करतात. काही वेळा 7 पत्ती असते, काही वेळा 10, काही वेळा 15, काही वेळा 28, अशा वेगवेगळ्या स्वरूपात सिटॅग्लिप्टिन बाजारात उपलब्ध आहे. मला आशा आहे की हे सगळं ऐकून आणि पाहून तुम्हाला ही जी सिटॅग्लिप्टिनची जी माहिती आहे ती तुम्हाला उपयुक्त ठरेल आणि तुमच्या डायबिटीसला तुम्ही अधिक प्रभावीपणे आणि अधिक खात्रीने तोंड देऊ शकाल. धन्यवाद.